नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आलो आहोत सॅन डिएगो सी वर्ल्डला, आणि ते तिकडे कसं आहे, किती मोठं आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे जे असणार आहे त्याची मी आत्ता झलक दाखवतो आहे। तर चला आता सुरुवात करूया व्हिडिओला। तर इथे एंटर केल्या गेल्याच आपल्याला कमांड दिसते आहे, आणि तिकडे असे त्यांचे मॅप्स असतात, म्हणजे आपल्याला कळतं की सी वर्ल्डचे कुठे वेगवेगळे पॉईंट्स आहेत। तर असं इकडे असा एक फिशचा पॉईंट्स होता, छोटे छोटे फिशचा। तर पप्पानी मध्ये हात घातला तर पप्पाकडे खूप मासे आले डेड स्किनी खायला। तर याच्याने हाताला असे खूप छोटे थोडे थोडे गुदगुले होत होत्या। तर त्याच्या बाजूलाच बांबू शार्क होते, आणि वेगवेगळे मासे आम्हाला बघायला मिळाले जवळून, त्यांची अशी माहिती पण होती। तर आम्ही त्यांना हात पण लावायला आलेवड होते, तर हात पण लावला। तर तिथे त्यांचे माणसं पण उभे होते, तर ते आपण समजा कोण माहिती विचारायची असेल तर ते आपल्याला माहिती देत होते विचारली तर। असा स्काय टॉवर होता पुढे आल्यावर, आणि तो त्याला लाईटिंग पण आहे, पण आता रात्री लाईटिंग लागते म्हणून तुम्ही व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा, मी तुम्हाला लाईटिंग नक्की दाखवेल। तर इथे डॉल्फिन्स आहेत, आणि मग डॉल्फिनचा शो पण आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला बघूया ते डॉल्फिनचे शो कसं असणार आहे। तर आता डॉल्फिनचा शो चालू झालेला आहे, आणि इन्स्ट्रक्टर जे असतात ते चांगले त्यांना डॉल्फिनला ट्रेन करतात, आणि ते जे इन्स्ट्रक्टर जे त्यांना फॉलो करायला सांगतात ते फॉलो करतात, आणि मग त्यांनी फॉलो केल्यावर त्यांना खायला देतात। म्हणून ते डॉल्फिन्स आपल्याला सगळे ॲक्युरेट ॲक्शन्स करून दाखवतात, मग आपल्याला छान वाटतं। आणि मला तर खूप आवडला हा शो, खूप चांगला होता। मी पहिल्यांदाच असा कोणता सी प्राणीचा असा शो पाहिला। तर हे वेगळे टाईपचे असे डॉल्फिन आलेले आहेत वेगळेवाले। तर हे पण असे खूप पहिले डॉल्फिनपेक्षा हे मोठे होते, आणि हे पण इन्स्ट्रक्शन त्यांचे फॉलो करत होते। तर आता बघा ती इन्स्ट्रक्टर जे थांबायला सांगते, आणि मग पाणी उडवायला सांगते, ते त्याच टाईमला बरोबर पाणी उडवत आहेत, आणि मग ते फॉलो पण करत आहेत बाकीचे इन्स्ट्रक्शन। पाणी उडवायला सांगितलं तर पाणी उडवत आहेत।
तर मी ऐकलं होतं की डॉल्फिन खूप फ्रेंडली असतात माणसांशी, तर ते मी आज या शोमध्ये अनुभवलं. तर त्यांचं गाणं लागलेलं होतं, तर डॉल्फिन गाण्यावर डान्स पण करतायत. तर जे पुढचे माणसं वर ते पाणी उडत होते, तर सगळे पुढचे माणसं भिजून गेले. तर जे जर पुढचे माणसं होते, त्यांनी काही माणसांनी रेनकोट घातला होता. तर आता डॉल्फिनचा शो संपल्यावर असं सी लायनचा पॉईंट होता इकडे. तर इकडे तुम्हाला जसं असतील सगळे सी लायन्स आहेत, आणि एक इकडे माणूस होता, तो सी लायन्सचा असा आवाज करत होता, म्हणून सी लायन असा त्याच्याकडे बघत होता. तर सी लायन्सला त्यांनी असं पिंजऱ्यामध्ये असं कोंडून नाही ठेवलं आहे, किंवा असं त्यांना वाटत नाही की आपण कोंडून खंडून ठेवलेलं आहे. तर त्यांचं ते ओरिजिनल प्लेसमध्ये जसं राहायचे, म्हणजे पाणी लागतं किंवा वरती पण राहू शकता, तसं त्यांनी चांगली अरेंजमेंट केली असते असं वाटतं की ओरिजिनल प्लेसमध्येच ते राहत आहेत. मग त्यांनी अशी पण अरेंजमेंट केलेली आहे की आपल्याला पण चांगलं ते बघता येतं समोरून समोर. तर असे वेगवेगळे फिश आहे तिकडे, असे पॉईंट्स होते, आणि त्याच्या बाजूलाच इकडे असं मी बटन दाबलं का त्याचा त्या ॲनिमलचा असं साऊंड निघायचा, कोणत्या फिशचा कसा आवाज आहे ते समजत होतो. तर मध्ये मध्ये त्यांनी असं डेकोरेशन केलं होतं फिश पार्क सारखं. तर आता आपण चाललो आहोत शार्क एनकाउंटरला, आणि इथून बाहेरून त्यांनी असं दगडांनी आणि झाडांनी असं ओरिजिनल नी असं त्यांनी असं बाहेरून लावलेलं आहेत, आणि ते एकदम छान दिसत होते. आणि केव्ह पण त्यांनी ओरिजिनल केलेलं आहे. तर बघू आता ते बघूया आता शार्क कशी आहेत. तर तुम्हाला दिसते अशी शार्क्स दोन दोन छोटे छोटे मोठे मोठे असे शार्क्स आहेत त्याच्यामध्ये. तर त्यांनी असं ओरिजिनल असं केवसारखं केलं होतं छोटंसं, म्हणजे तिकडे असे ओरिजिनल झाडं होते आणि दगड होते, आणि त्यांचे असे वेगवेगळे फिश टँक्स पण होते त्याच्यामध्ये. त्यांनी छोटे छोटे आम्हाला फिश बघायला मिळाले. तर सीवर्डमधले जेवढे पण जे पाणी होते त्यांना पहिले ते जिकडे राहायचे त्यांना मग तशीच अरेंजमेंट केली होती अशी समुद्रासारखी. तर इथे बघा तुम्हाला अशी छोटीशी केव दिसते. आता तिकडून आपण जाणार आहे आणि शार्क बघणार आहे. जसं आपण समुद्राच्या खाली जाऊन मासे बघतो तसंच त्यांनी इथे तयार केलेलं आहे.
जसं आपण समुद्राच्या खाली जाऊन मासे बघतो तसंच त्यांनी अशी इकडे केव तयार केली होती, म्हणजे असं आपल्याला वाटेल की आपण समुद्राच्या खालीच आहे. तर तुम्हाला असेच असतील इकडे असे शार्क्स दिसत आहेत. मला शार्क पहिल्यांदा जवळून बघायला मिळाले, तर बघा त्यांचे असे दात किती टोकदार आहे आणि किती स्ट्रॉंग आहेत. तर इथे त्यांनी असे शार्कचे दात ठेवले होते बाहेर तयार करून. तसं बाहेर आल्यावर छोटे छोटे मुलांचे असे दुकानं होते खेळण्याचे, आणि हे असं रोलर कोस्टर तुम्हाला दिसतंय छोटंवालं आहे. तर असे इकडे वेगवेगळे राईड्स पण दिसतील तुम्हाला. तर त्यांनी असे तिकडे राईड्स ठेवलेले होते, म्हणजे आपण समजा राईड्समध्ये ओढलं झालो तर तिकडे उभं राहायचं, $6 प्ले करायचं आणि उभं राहायचं, आणि मग आपले कपडे ते वाळून निघतात. तुम्हाला आता इथे दिसत असेल किती मोठं एवढं हे रोलर कोस्टर आहे. किती फ्लेमिंगो आहेत ते बघा, किती छान दिसत आहे सगळे पिंक पिंक. तर असा संध्याकाळी आम्ही सर्कसचा असा आम्ही एक शो बघितला. तुम्हाला दिसत असेल हा माणूस असा डोळे त्यांनी वरतून झाकलेले आहेत, आणि मग तो असा बॅलन्स करतो आहे त्या गोष्टीवर. असे खूप वेगवेगळे माणसांनी किंवा सगळ्यांनी खूप सर्कसचे शो केले होते. तर मी मला पूर्ण दाखवता नाही आले, पण मी काही क्लिप्स टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. तर असं होतं हे सी वर्ल्ड, पण हे आत्ताशी अर्धच झालेलं आहे म्हणून अजून खूप बाकी आहे. तर मी तुम्हाला Part 2 पण दाखवेल सी वर्ल्डचा, मग तो पण ह्या व्हिडिओसारखा पाहायला विसरू नका. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.